नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान भाजपनं मागील 10 वर्षात अत्यंत खालची पातळी गाठली आहे. खुनशी व कपटी राजकारण करून विरोधकांना संपवण्याचं काम भाजपने सुरू केलं आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना भ्रष्ट ठरवून ब्लॅकमेल करण्याचं षडयंत्र रचणारा दुसरं तिसरं कोणी नाही तर हा भाजपचा उपमुख्यमंत्री असलेला देवेंद्र फडणवीसच आहे, अशी घणाघाती आणि जहरी टीका काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केले आहे. दरम्यान या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजपचे माजी खासदार किरीट सोम्या हे विरोधी पक्षांच्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि लगेचच ईडी सीबीआय इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीनं त्यांच्यावरती कारवाया सुरू व्हायच्या आणि भाजपच्या याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून काही लोकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. परंतु विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम करण्याचं षडयंत्र रचणारे दुसरे तिसरे कोणी नाहीत तर हे महाशय भाजपचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहे. महत्वाची बाब म्हणजे हे स्वतः भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय यांनीच उघडपणे सांगितलं आहे. खरं तर आम्ही फडणवीसांवरती आरोप करण्यापेक्षा भाजपच्याच नेत्यांना फडणवीसांच्या कपटी व खुनशी राजकारणाचा बुरखा टराटरा फाडला आहे, असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतानाच त्यांना सन्मानानं संवैधानिक पदं दिली. या सर्व प्रकरणाचा सूत्रधार हे उपमुख्यमंत्री फडणवीस आहे, त्यामुळे आता फडणवीस यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. जनता फडणवीसांना कधीही माफ करणार नाही. जनता, राज्यातील हीच जनता, फडणवीस यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं देखील यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे.